गुड आफ्टरनून स्टुडंट. या पूर्वीच्या तासाला आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आयव्ययाच्या व्याख्या, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप, सार्वजनिक आयव्ययाचे व्याप्ती आणि सार्वजनिक आयव्ययाचे महत्व अभ्यासले. परंतु सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप आणि व्याप्ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील समानता आणि असमानता समजून घेणे अधिक उपयुक्त ठरते, अधिक हितकारक ठरते. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील समानता काय आहे आणि असमानता काय आहे हे जर आपण अभ्यासलं, हे जर आपण समजून घेतलं, तर सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप आपल्याला आणि व्याप्ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण आजच्या तासाला सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामध्ये काय समानता आहे, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये समानता दर्शविणाऱ्या ठळक बाबी कोणत्या आहेत, त्या ठळक बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या पूर्वीच्या तासामध्ये आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तीन समानता दर्शविणाऱ्या ठळक बाबी पाहिल्या. त्यामध्ये पहिलं होतं समान उद्देश, म्हणजे खाजगी आयव्यय असो का सार्वजनिक आयव्यय असो त्या दोन्हीचाही उद्देश हा समान असतो. काय असतो उद्देश समान? कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक समाधान प्राप्त करणे हा दोन्हीही आयव्ययाचा समान उद्देश असतो. खाजगी आयव्यय असो की सार्वजनिक आयव्यय असो त्या दोन्ही आयव्ययामध्ये कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक समाधान प्राप्त करावयाचा असतो. म्हणून त्या दोन्हीतली ही समानता आहे की दोन्ही आयव्ययाचा उद्देश हा समान असतो. त्यानंतर आपण दुसरी समानता पाहिली होती, ती म्हणजे गरजांची पूर्तता. खाजगी आयव्यय असो की सार्वजनिक आयव्यय दोन्हीही आयव्ययामध्ये मिळणारे उत्पन्न खर्च करून जास्तीत जास्त गरजांची पूर्तता करावी लागते. म्हणजे खाजगी आयव्यय आहे एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा
उत्पन्न आणि खर्च म्हणजे खाजगी आयव्यय. एक कुटुंब किंवा व्यक्ती सुद्धा आपल्या उत्पन्नामध्ये ते उत्पन्न खर्च करून आपल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो आणि तेही उत्पन्न खर्च करून जास्तीत जास्त गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं सरकार सुद्धा सरकारला मिळणारं उत्पन्न खर्च करून जास्तीत जास्त सरकारच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दोन्ही आयव्ययामध्ये, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये, गरजांची पूर्तता करणे ही एक समान बाब असते. आणि त्यानंतर तिसरी समानता आपण पाहिली होती ती म्हणजे कर्जाचा वापर. खाजगी आयव्यय असो का सार्वजनिक आयव्यय असो, दोन्ही आयव्ययामध्ये उत्पन्नाच्या तुलनेमध्ये जेव्हा खर्च अधिक होतो तेव्हा तो खर्च भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावा लागतो. म्हणजे खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा व्यक्तीला त्याच्या उत्पन्नापेक्षा जर खर्च अधिक झाला तर कर्जाचा वापर करावा लागतो. आणि सरकारला सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला तर सरकारला सुद्धा कर्ज घ्यावा लागतो. अशा वेळी सरकार सुद्धा कर्जाचा वापर करते. म्हणजे सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्ययामध्ये समान उद्देश असतो, गरजांची पूर्तता दोन्हीकडे करावी लागते आणि दोन्हीकडे कर्जाचा वापर केला जातो. ह्या तीन ठळक बाबी आपण मागच्या तासाला पाहिल्या होत्या. या तासामध्ये आणखी तीन ठळक बाबी आपण पाहू, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये समानता अभ्यासण्यासाठी आपण आणखी तीन ठळक बाबी पाहणार आहोत. त्या म्हणजे त्यामध्ये चौथी बाब आहे ती म्हणजे कार्यक्षम प्रशासनाची गरज. पहा, खाजगी आयव्यय असो का सार्वजनिक आयव्यय असो, खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा व्यक्तीला उत्पन्नाचा गैरवापर व साधनांचा अपव्यय अहितकारक असतो. खाजगी व्यक्तीनं त्याला मिळालेलं उत्पन्न, त्याच्या उत्पन्नात त्याने खरेदी केलेली संसाधनं यांचा जर गैरवापर केला तर त्या ठिकाणी तो अहितकारक असतो. म्हणजे खाजगी व्यक्तीला त्याचं उत्पन्न खर्च करीत असताना योग्य प्रशासन करावं लागतं, योग्य प्रशासनाची गरज असते. नाहीतर मिळालेलं उत्पन्न, त्या उत्पन्नाचा गैरवापर होतो आणि गैरवापर जर झाला तर त्याच्या उत्पन्नामध्ये जी साधनं त्याने खरेदी केली त्याचा गैरवापर होतो आणि त्याच्या साधनाचा अपव्यय होतो. परिणामी ते त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अहितकारक असतं, त्रासदायक असतं. मग अशा वेळेस त्याला, खाजगी व्यक्तीला, त्याच्या आयव्ययामध्ये कार्यक्षम प्रशासनाची गरज असते, जेणेकरून त्या ठिकाणी आपला खर्च हा आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेतच असला पाहिजे. किंवा आपलं उत्पन्न खर्च करीत असताना ते जास्तीत जास्त समाधान मिळेल याचा विचार करूनच योग्य त्या प्रमाणात योग्य त्या बाबीवर खर्च केला पाहिजे आणि अधिक अधिक समाधान मिळवलं पाहिजे. नाहीतर मिळालेलं उत्पन्न व्यक्तीनं अनावश्यक बाबीवर, कमी महत्वाच्या बाबीवर जर खर्च केलं तर त्याला खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून खाजगी व्यक्तीला आपलं उत्पन्न आणि खर्च यामध्ये त्या ठिकाणी वेळ घालताना
कार्यक्षम प्रशासनाची गरज असते. जर त्यांनी योग्य पद्धतीने खर्च केलं नाही आपलं उत्पन्न, तर त्याच्या समोर अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खाजगी आय व्ययामध्ये कार्यक्षम प्रशासनाची गरज असते. अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक आय व्ययामध्ये सुद्धा कार्यक्षम प्रशासनाची गरज असते. सरकारला प्रचंड प्रमाणात उत्पन्न जरी मिळत असलं तरी सरकारवरील जबाबदाऱ्या अधिक असल्यामुळे सरकारला प्रचंड प्रमाणात खर्च सुद्धा करावा लागतो. आणि हा खर्च करीत असताना या सार्वजनिक उत्पन्नाचा जर अपव्यय झाला, गैरवापर झाला, तर सरकारच्या दृष्टिकोनातून, देशातील जनतेच्या दृष्टिकोनातून ते अहितकारक असतं, त्रासदायक असतं. म्हणून सरकारला सार्वजनिक आय व्ययाचा वापर करीत असताना कार्यक्षम प्रशासन राबवावं लागतं. जर कार्यक्षम प्रशासन नसेल तर अनावश्यक बाबीवर खर्च मोठ्या प्रमाणावर होतो आणि अनेक आवश्यक गरजा ह्या दुर्लक्षित राहतात, त्या गरजा पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे जनतेला आणि सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून खाजगी आय व्यय आणि सार्वजनिक आय व्यय या दोन्ही आय व्ययामध्ये आणखी एक समान बाब आहे, ती म्हणजे कार्यक्षम प्रशासनाची गरज असते. त्यानंतर खाजगी आय व्यय आणि सार्वजनिक आय व्यय यामधील समानता दर्शविणारी पाचवी बाब, ती म्हणजे उत्पन्न व खर्चाची सांगड. खाजगी आय व्यय असो की सार्वजनिक आय व्यय असो, त्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही आय व्ययामध्ये उत्पन्न आणि खर्चाची योग्य सांगड घालावी लागते. जर उत्पन्न आणि खर्चाची योग्य सांगड घातली नाही तर खाजगी व्यक्ती असेल किंवा सरकार असेल यांना अनेक प्रश्नाला तोंड द्यावे लागते. कारण व्यक्तीला सुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च जर अधिक झाला तर कर्ज घ्यावं लागतं, कर्ज उपलब्ध करण्याच्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. कर्ज उपलब्ध नाही झालं तर पुन्हा त्या ठिकाणी तो खर्च कसा भरून काढावायचा, उत्पन्न आणि खर्चामध्ये कशी सांगड घालावयाची याचा प्रश्न खाजगी व्यक्तीच्या समोर किंवा कुटुंबासमोर उभा राहतो. अगदी त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा उत्पन्न आणि खर्चाची योग्य सांगड घालावी लागते. आणि उत्पन्नापेक्षा खर्च जर अधिक झाला तर तो अधिकचा खर्च कसा भरून काढावायचा, ही अडचण, ही समस्या सरकार पुढे उभी राहते. आणि मग सरकारला त्या समस्येचा सामना करावा लागतो आणि त्यामधून अनेक दुय्यम समस्या सुद्धा निर्माण होतात. म्हणून त्या ठिकाणी खाजगी आय व्यय असो की सार्वजनिक आय व्यय असो, या दोन्ही आय व्ययातील पाचवी समानता आहे, ती म्हणजे उत्पन्न व खर्चाची सांगड दोन्ही आय व्ययामध्ये घालावी लागते. त्यानंतर खाजगी आय व्यय आणि सार्वजनिक आय व्यय यातील सहावी समानता, ती म्हणजे दुर्मिळतेचा प्रश्न. खाजगी आय व्ययामध्ये सुद्धा दुर्मिळतेचा प्रश्न असतो आणि सार्वजनिक आय व्ययामध्ये सुद्धा दुर्मिळतेचा प्रश्न असतो. कारण खाजगी व्यक्तीला मिळणारं उत्पन्न सुद्धा मर्यादित असते आणि ते पर्याय उपयोगाचं असतं.
तसंच सार्वजनिक सत्तेला मिळणारं उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी मर्यादित असते आणि त्याला सुद्धा त्याचा सुद्धा पर्यायी वापर केला जातो. म्हणून खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा उत्पन्न कमी असते, म्हणजे दुर्मिळ असते गरजांच्या तुलनेमध्ये. व्यक्तीच्या जेवढ्या गरजा असतात त्या गरजांच्या तुलनेमध्ये व्यक्तीला मिळणारं उत्पन्न कमी असते. आणि सरकारला सुद्धा व्यक्तीच्या तुलनेमध्ये प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळत असलं तरी सुद्धा सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारच्या गरजा यांच्या तुलनेमध्ये मिळणारं उत्पन्न हे मर्यादित असते, दुर्मिळ असते. आणि या उत्पन्नाचा त्या ठिकाणी पर्यायी उपयोग असतो. या उत्पन्नातून व्यक्तीला किंवा सरकारला अनेक आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. आणि ह्या गरजा पूर्ण करीत असताना व्यक्तीसमोर खाजगी आयव्ययामध्ये आणि सरकारसमोर सार्वजनिक आयव्ययामध्ये त्या ठिकाणी साधनांच्या दुर्मिळतेचा प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून व्यक्तीला सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये दुर्मिळतेचा प्रश्न सोडवावा लागतो, साधनांच्या दुर्मिळतेचा. आणि सरकारला सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये साधनांच्या दुर्मिळतेचा प्रश्न सोडवावा लागतो. अशा पद्धतीनं खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये समानता दर्शविणारे हे सहा मुद्दे आहेत, ह्या सहा ठळक बाबी आहेत. त्या सहा ठळक बाबी या ठिकाणी आपण अभ्यासल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.